नमस्कार तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दुधीची धपाटी कशी करायची आहे ते पाहूयात मुलांना किंवा मोठ्यांना दुधी आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने दुधीची धपाटी करून खाऊ घालू शकतो आणि ही धपाटी प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस छान राहते आणि छानही लागते तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात दुधीची धपाटी करण्यासाठी मी इथे दुधी घेतलेली आहे तर सुरुवातीला यावरील साल काढून घ्यायची आहे आणि दुधी खिसून घ्यायची आहे दुधी खिसून झालेली आहे तर दुधी वाफून घ्यायची आहे दुधी वाफवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन ते चार टी स्पून तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक टी स्पून जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे टाकल्यानंतर यामध्ये खिसलेली दुधी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी वाफून घ्यायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर दुधी वाफून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत तर ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परत दोन मिनिट वाफून घेऊयात दुधी व्यवस्थित वाफून झालेली आहे तर गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि दुधीचा खीस पूर्णपणे थंड होऊ देऊयात धपाटी करण्यासाठी इथे दोन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये पाऊन कप कणिक टाकायचे आहे पाऊन कप बेसन टाकायचं आहे कणिक आणि बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे लसणची पेस्ट लसण जास्त असेल तर टेस्ट छान लागते एक स्पून ओवा दोन स्पून लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून हळद कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थंड झालेली दुधी टाकून घ्यायची आहे दुधी एक कप झालेली आहे या प्रमाणाला जर दुधी एक कप ठेवली तर धपाटी थापताना आपल्याला व्यवस्थित अशी थापता येते दुधी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाण्याचा थोडा थोडासा वापर करून आपल्याला मीडियम असा गोळा मळून घ्यायचा आहे मीडियम असा गोळा मळून तयार आहे गोळा मळून झाल्यानंतर धपाटी करूयात धपाटी करण्यासाठी सुरुवातीला ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात म्हणजे त्यावर आपल्याला धपाटी व्यवस्थित अशी करता येईल धपाटीच्या वरच्या साईडला तीळ लावून घेऊयात तीळ लावल्यामुळे धपाटी छानही दिसेल आणि टेस्ट पण एकदम छान लागेल जाड किंवा पतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे धपाटी थापू शकता धपाटी थापून झालेली आहे तर धपाटीच्या वरच्या साईडला तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर धपाटी ताव्यावर भाजून घेऊयात ताव्याला तेल लावून तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर मी ही धपाटी टाकून घेतलेली आहे धपाटीला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे धपाटी खमंग अशी भाजल्या जाते तेल लावून झाल्यानंतर धपाटी दोन्ही साईडनी खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत ही दुधीची धपाटी तयार आहे ही दपाटी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ